कोरडवाहू शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल, गावकऱ्यांच्या पिण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय घेणार काय, ही माझी मागणी आहे. माननीय दादा, आपण या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण वेगवेगळ्या ठिकाणी केटीव्हीआरची मागणी केलेली आहे आणि त्या माध्यमातून जलसंधारणाच्या माध्यमातून तुमच्याकडे काही जमीन पाण्याखाली यावी असा तुमचा प्रयत्न आहे. एकूणच आम्ही या संदर्भात आपले जे वेगवेगळे प्रपोजल्स आहेत ते तपासले. या प्रपोजलपैकी 20 केटीव्हीआर जे आहेत हे फिजिबल आहेत, त्या 20 केटीव्हीआरला मान्यता देण्यात येईल. असं आहे की जिथे पैसे लागतात तिथे विशेष बाब देता येते, पण जिथे पाणीच नाही तिथे विशेष बाब म्हणून पाणी आणता येत नाही, हा प्रश्न आहे. आणि म्हणून जे फिजिबल आहेत दादा, म्हणून त्यातले 20 फिजिबल आहेत ते आम्ही करून देऊ. ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की याची नीट चौकशी झाली नाही आहे, त्यांना पुन्हा सांगू की पुन्हा जाऊन बघा काही दादांच्या म्हणण्यानंतर ऍडिशनल पाणी तिथे आलेलं आहे का, आणि त्या दादांच्या म्हणण्याप्रमाणे काही अतिरिक्त पाणी आलं असेल तर त्याचाही विचार करण्यात येईल. पण जिथे पाणी नाही किंवा जिथे फिजिबिलिटी नाही किंवा जिथे केटीव्हीआरची साईट नाही किंवा ज्या ठिकाणी जलसंधारणाची साईट नाही अशा ठिकाणी विशेष बाब म्हणूनही दादा आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून विशेष बाब करण्यापेक्षा जे रेग्युलर याच्यात बसतात ते सगळं मी तुम्हाला करून देतो.